भाजपचा सामान्य कार्यकर्ता करू शकणार पंतप्रधान मोदींचं स्वागत. मोदी ज्या राज्यामध्ये जाणार तिथला कार्यकर्ता मोदींचं आता स्वागत करू शकणार आहे. पक्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्याला ही संधी मिळणार आहे. काल मोदींच्या मुंबई दौऱ्यावेळी सुद्धा 40 कार्यकर्त्यांना ही संधी मिळालेली होती. पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी पुरवठा बंद होत असल्यानं पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकवणाऱ्या 300 जास्त मालमत्ताधारकांची नळ जोडणी खंडित. पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई. कर संकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची कारवाई सुरू. पुण्यामध्ये अल्पवयीन भीमाशंकरमध्ये दिलीप वळसे पाटलांसाठी महाजलाभिषेक. वळसे पाटलांची तब्येत लवकर सुधारण्यासाठी महाजलाभिषेक. घरामध्ये पाय घसरून पडल्यानं वळसे पाटलांच्या खुब्याला आणि हाताला मार. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग होणार सक्षम. पालिकेकडून 150 फायरमॅनची भरती. कोथरूडमधील प्रस्तावित मोनोरेल प्रकल्प रखडण्याची शक्यता. मोनोरेल प्रकल्पाला नागरिकांचा विरोध. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोनोरेल प्रकल्प तूर्तास बंद. पुण्याच्या बावळमध्ये कांदा पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. पोषक हवामान आणि सिंचनाची सोय नसल्यानं यंदा कांद्याचं उत्पादन समाधानकारक. पुणे इंदूर एक्सप्रेस 27 जून पर्यंत धावणार. या रेल्वेचा कालावधी 25 एप्रिल पर्यंत होता. रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाचा निर्णय.